आपण सायकल एव्हरेस्टिंग करणारे राम जोशी यांच्याशी बातचीत करणार आहोत. सुरेश वाडकर यांच्या स्वरात हे गीत होतं मंडळी आपल्यासाठी आणि 7:05 होत आहेत. रेनबो फंडेच्या उत्तरार्थात मी आहे आरचे रश्मी महामरे आपल्याबरोबर. आणि मंडळी मगाशी मी म्हटलं तसं आज जागतिक सायकल दिवस आहे आणि सायकल ही आपल्या सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा आवडीचा असा विषय असतो नाही का. म्हणजे बाळ चालायला लागतं आणि मग त्यालाही कुठेतरी सायकल हवी वाटते. त्याच्या आधीच त्याच्या आईबाबांना घरातल्यांनाही वाटायला लागतं 3-चाकी सायकल 4-चाकी सायकल 5-चाकी आजकाल खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आणि छान छान अशा सायकली चिमुरड्यांसाठी सुद्धा असतात. पण जसजसे आपण मोठे होत जातो तसतसं शाळा कॉलेजपर्यंत आपण अगदीच तिच्या प्रेमात असतो. ती अगदी आपली सख्खी जवळची अशी मैत्रीण असते. कुठेही जायचं असलं तर पटकन त्याच्यावर बसलं आणि गेलं भुरकन अशी एक छान आनंद त्याला असतो. आणि या सगळ्याबरोबरच आपला तो आनंद पुढेपर्यंत टिकतो का किंवा त्याचं पुढे काय होतं याचबरोबर ते आरोग्यासाठी किती महत्त्वाचं आहे त्याचा एक व्यावसायिक पैलू आहे का या सगळ्याच गोष्टींसंदर्भात आज आपण बोलणार आहोत आजच्या आपल्या कार्यक्रमात. पण आता मात्र एक चिमुरड्यांचं गीत आहे कारण तेव्हापासूनच या सायकलची ओळख होत असते. Hi friends, I am Dilip Bapat, Victor, uniform number 3, uniform A, Colima, once again with you. Now what you are watching is my Texan PL398MP stereo radio. And what you are listening is 107.1 megahertz FM rainbow. कॅलिफोर्निया इथून आपल्याला मेसेज करतात प्रमोद शेंडे, मीना शेंडे, नंदकुमार पाटील, विनय चोग, विलेपार्ले, शुभलक्ष्मी मस्तकार, वसुमती ठोसर, प्रकाश मोतीवाले वडाळा, विलास गुर्जर, शिवाजी पार, कमलिनी पोतदार, मंगेश म्हात्रे, रवी देशमुख यांनी या कार्यक्रमात सहभाग आपल्या नोंदवला आहे. आपणही निश्चित कार्यक्रमात सहभागी होऊ शकता मंडळी. 7:10 होत आहेत. 107.1 MHz FM रेनबो प्रसारण सेवेत आपण आहोत. आणि मी मगाशी म्हटलं तसं सायकल दिनानिमित्त आज आपण राम जोशी ज्यांनी एव्हरेस्टिंग सायकलचं केलं आहे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. हॅलो. हॅलो. नमस्कार सर, मुंबई आकाशवाणीच्या FM रेनबो प्रसारण सेवेत आपलं खूप स्वागत आहे. नमस्कार, सुप्रभात. सर, खरं तर आज जागतिक सायकल दिन आहे आणि त्याच्यासुद्धा तुम्हाला अनेक अनेक शुभेच्छा. धन्यवाद, जरूर. आणि त्याचप्रमाणे सायकल एव्हरेस्टिंग जे तुम्ही करता त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि त्याच्या संदर्भात आम्ही जाणून घेणारच आहोत की ते नेमकं काय असतं, कशा प्रकारे असतं. पण त्याचबरोबर सुरुवातीलाच तुम्हाला असं विचारायचं आहे की सायकलिंग तुम्ही करता त्याची आवड तुम्हाला कशी निर्माण झाली आणि केली किती वर्ष तुम्ही सायकलिंग करता? सायकलिंगची आवड साधारणपणे लहानपणात जशी बऱ्याजणांना होते तशी मलाही होती. पण आज जशा प्रकारचं मी सायकलिंग करतोय ते सायकलिंग साधारण गेले 3-4 वर्ष करतोय. अच्छा. आणि आवड निर्माण होण्यापेक्षा सुद्धा आवड टिकून राहणं किंवा सतत करावं असं वाटतं याला कारण आमचा अलिबाग सायकल क्लब आहे. कारण आमचं रेग्युलर ऍक्टिव्हिटी सुरू झाल्या आणि ते दर रविवारी आम्ही छोटीशी फेरी सुरू केली एकत्रपणे. आणि करता करता मग आता ते वेळ लागल्यासारखं झालं की खूप अंतर पार पाडणं, वेगवेगळे प्रकार करणं चालू आहे. निश्चित सर, खरं तर तुम्ही आता म्हणालात की तुमचा जो काही ग्रुप आहे त्याच्यातर्फे आणि 3-4 वर्ष हे तुम्ही ऍक्टिव्हिटी अगदी प्रकर्षाने आणि चिकाटीने करताय. तर नक्की विचारू शकते तुमचं वय किती आहे? कारण अनेकांना असा प्रश्न असतो की कुठल्या वयात मी हे सायकलिंग केलं तर चालतं, रिटायरमेंट नंतर केलं तर चालू शकतं का, गुडघ्याचा त्रास होऊ शकतो का?
नाही काही हरकत नाही, प्रश्न वय विचारायला काहीच हरकत नाही. माझं वय 57 पूर्ण आहे. साधारण मी 53-54 वर्षी बऱ्यापैकी सायकलिंग सुरू केलं. त्याला लांब पल्ल्यात जसं म्हणता येईल थोडं. अच्छा. कम्युटिंग ज्याला म्हणतो की आपण फक्त कामापुरता वापर असं सायकल करता आपण फार पूर्वीपासून केला जातोय. त्याच्या पुढे जाऊन थोडस 6 अंतर काहीतरी कसं कापणं, स्वतःला ताणणं थोडस, हा प्रकार मी साधारण 4 सुरू केला. अच्छा. त्यामुळे ह्या वयात ते करता येतं. आणखीन गुडघ्याचा त्रास वगैरे म्हणाल तर तसं काही नसतं. कारण काय, सायकलच्या सीटच्या जर उंची जर सेटिंग आणि आपण जर बरोबर केलं, त्याला बाईक फिट असा शब्द आहे त्या भाषेमध्ये, तर हे त्रास होऊ शकत नाहीत. नॉर्मली गुडघ्याचे त्रास जे दिसतात सायकलवाल्यांना तक्रार करतात की अरे मी सायकल चालवतो पण माझे गुडघे दुखतात, त्याच्या मागचं कारण हे असतं की त्यांनी ती सीटची उंची कमी ठेवलेली असते. जो पाय पूर्ण जो उघड्याला हवा खालती बडल ढकलताना तो उघडला जात नाही आणि मग एक अर्धा तास पाऊन तास सायकलिंग केल्यानंतर गुडघे दुखायला लागतात. अच्छा. अच्छा. पण मग जे हे सायकल फिट असतं किंवा जे काही हे तंत्र आहे हे कोण सांगतं किंवा कशा प्रकारे ते कळू शकतं? खर तर बाईक फिट करणे हा थोडा अनुभवी सायकलिस्ट कडनं शिकून घेण्याचा भाग आहे. जसा कोच असतो कुठल्याही खेळामध्ये तसा एखादा अनुभवी सायकलिस्ट तुम्हाला याच्याबद्दल मार्गदर्शन निश्चित करू शकतो. कारण त्यांनी दीर्घ पल्ल्याचं सायकलिंग ज्यांनी केलंय त्याला त्यातले समस्या काय तयार होतात, काय निर्माण होतात हळूहळू ते कळायला लागतं. आणि मग हँडल ते सीट याच्यामधलं अंतर कसं असायला हवं, किती असायला हवं, आपल्या शरीराची सायकलवर बसल्यानंतर पोश्चर कसं असायला हवं, त्याच्यानंतर तुमचे पाय ओपन पूर्ण होत आहेत की नाहीत, कुठल्या भागात अनावश्यक ताण पडतो, हे सगळं तो निरीक्षण करून त्यात बारीक बारीक बदल तुमच्या सायकलमध्ये तुमच्या सायकलवरती बसण्याच्या पद्धतीमध्ये हे सुचवू शकतो. तर ही क्रिया अशी वन टाइम क्रिया नाहीये. हे हळूहळू टप्प्याटप्प्याने आपण जसं शिकत जातो तसाच हा प्रकार आहे की आज थोडं करून बघितलं हा थोडं नाही असं नाही असं वाटतंय, हँडल थोडं वर हवंय किंवा त्या दृष्टीने बदल केला, असं करत गेलं तर मग आपल्याला योग्य त्या दिशेला जाऊन आपण योग्य प्रकारे बाईक फिट करून घेऊ शकतो. अच्छा. म्हणजे मी सरळ सायकल जे दुकान असतं त्यांच्याकडे गेले आणि करून द्या म्हटलं तर त्यापेक्षा एखाद्याच्या सल्ल्यानी हे करणं अधिक योग्य ठरू शकेल. हो निश्चित. कारण सायकल दुकानवाला जो असतो ना तो असं होतं की तो त्याचा बिझनेस करत असतो, त्याला सायकल विकली जाणे महत्वाचं असतं. त्यामुळे त्याला ह्या बाबतीतलं मी कळत नाही असं नाही म्हणणार, फार कळत नाही. अच्छा. त्याला लांबच्या पल्ल्याचं सायकलिंग करायचं आहे त्याच्यासाठी जे दृष्टी तयार व्हायला लागते ती त्याच्याकडे कदाचित नसेल. अच्छा. अच्छा. त्याच्यामुळे आपण त्यातला अनुभवी माणूस जर शोधला तर तो निश्चित मार्गदर्शन करू शकतो. नक्कीच सर. आता तुम्ही बोलता बोलता म्हणालात की लांबचा पल्ला, तर लांबचा पल्ला म्हणजे नेमकं काय हे तुमच्याकडून ऐकायचंय, पण त्याचबरोबर काही गाण्यांचा सुद्धा आनंद आपण घेणार आहोत. त्यामुळे मंडळी ऐकत रहा 107.1 MHz FM रेनबो प्रसारण सेवा. मित्रांनो, राम जोशी सरांची सायकल या विषयावरची आज जागतिक सायकल दिन FM रेनवर जी मुलाखत चालू आहे त्याचा पार्ट 2 मी परत अपलोड करणार आहे. हा पार्ट 1 आपण आत्ता बघताय आणि पार्ट 2 मुलाखतीचा पुढील भाग आपल्याला ऐकता येईल. व्हिडिओ मोठा झाल्यामुळे मला पार्ट 2 करावा लागणार आहे. पण राम जोशी सरांनी अलिबागचं नाव उज्ज्वल केलं आहे आणि जे म्हणतात अलिबाग से आया का, त्यांना चांगली सणसणीत चपराक आहे की हो मी खरोखरच अलिबागहून आलो असं स्वाभिमानाने सांगता येईल सगळ्यांना. तर थँक्यू सो मच राम जोशी सर. आणि फ्रेंड्स, आय एम दिलीप बापट, विक्टर युनिफॉर्म नंबर 3 युनिफॉर्म ए कोलिमा से 73 इज गुड डे टू यू फ्रॉम अलिबाग नियर मुंबई महाराष्ट्र इंडिया फॉर द टाइम बिंग. अँड प्लीज डू जॉईन मी टू द पार्ट 2 ऑफ दिस पर्टिक्युलर सायकल डे स्पेशल ट्रान्समिशन अरेंज बाय मुंबई FM रेनबो.